सध्या सर्वत्र मराठी बिग बॉसची चर्चा रंगली आहे अनेक चेहरे बिग बॉसच्या माध्यमातून आता समोर आले आहेत त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉसमुळे स्नेहा पुन्हा चर्चेत आली आहे यावेळी बिग बॉसच्या घरात स्नेहाने दोन तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितलं आहे यावेळी तिने तुटलेल्या लग्नाबद्दल खुलासा केलाय तर जाणून घेऊ तिच्या खाजगी आणि प्रोफेशन आयुष्याबद्दल वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिने आविष्कर दार्वेकरसोबत लग्न केलं पण त्यांचं लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही घटस्फोट घेत असताना तिने आविष्कारवर घरकुती हिंसा होत असल्याचे आरोप केले होते त्यानंतर स्नेहाने दुसरं लग्न अनुराग सोलंकीसोबत केलं पण दोघं आता विभक्त झाले आहेत लवकरच दोघे घटस्फोट घेणार आहेत एवढंच नाही तर स्नेहाचं नाव तिच्यापेक्षा अकरा वर्ष लहान डान्सर फैजल खान सोबत जोडण्यात आले फैजलची गर्लफ्रेंड मुस्कान याने स्नेहा आणि फैजल एकमेकांना डेट करत असल्याचे आरोप केले दरम्यान फैजल आणि स्नेहा दोघांनीही या चर्चांना पूर्णपणे नकार दिला स्नेहा म्हणाली होती यावर काही बोलायचे नाही माझ्या आयुष्यात माझे मित्र असू शकत नाही का फैजल हा माझा मित्रच नाही तर एक कौटुंबिक मित्र आहे स्नेहा पुढे म्हणाली मी त्या मुलीला अजिबात ओळखत नाही मी बऱ्याच वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि मला माहिती आहे की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे पण अखेरीस फक्त आणि फक्त हार्ड वर्कर्स आपल्याला यश मिळवून देत मला कळत नाही माझं नाव पब्लिसिटी स्टंटसाठी का वापरतात असा प्रश्न देखील स्नेहाने उपस्थित केला स्नेहा आता बिग बॉस मराठी सीझन तीनच्या च्या घरात स्वतःला सिद्ध करून दाखवणार का बिग बॉस मराठी सीझन तीनच्या च्या घरातील स्नेहाचा वावर कसा असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे बिग बॉस मराठीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका